Hello everyone, this is Sakunde sir and I welcome you to Sakunde sir's Institute of Science. आपण प्रीवियस काही लेक्चरमध्ये हेरिडिटी आणि इव्होल्युशन डिस्कस करतोय, फाईन ॲज युज्युअल. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण इव्होल्युशन म्हणजे काय हे आपण बघितलं. प्रिवियस काही लेक्चरमध्ये आपण DNA पासून प्रोटीन कसा बनतो, म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची जी काही प्रोसिजर आहे ती आपण बघितली. त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आपण बघितलं, ट्रान्सलेशन बघितलं, होल प्रोसिजर जी आहे ती बघितली. त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं आहे बेटा, आपण DNAचं स्ट्रक्चरही डिस्कस केलं, आत्ता आपण डिस्कस करणार आहोत इव्होल्युशन. फाईन, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे इव्होल्युशन, तो आपण डिस्कस करणार आहोत. क्लिअर? सो प्रिवियस काही लेक्चर तुम्ही जर बघितले नसेल तर नक्की प्रिवियस लेक्चर बघून घ्या, जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे बेटा. सो नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ इव्होल्युशन. सो व्हॉट डू यू मीन बाय इव्होल्युशन? हे जे काही कन्सेप्ट आहे इव्होल्युशन म्हणजे काय? सो सिम्पली आपण सांगू शकतो, एका पूर्वी असणाऱ्या सजीवामध्ये किंवा त्याच्यानंतर त्या सजीवाच्या जे काही नवीन पिढ्या येणार आहे, नेक्स्ट जे काही जनरेशन येणार आहे, त्याच्यामध्ये हळूवारपणे बदल होत जातो. आणि हा बदल खूप दिवस झाल्यानंतर एवढा मोठा होतो की पूर्वी असणाऱ्या सजीवापासून नवीन बनलेला जो काही सजीव आहे तो वेगळाच असतो. म्हणजेच काय? पूर्वी असणाऱ्या सजीवापासून हळूवारपणे बदल होत असतात पूर्वी असणाऱ्या सजीवामध्ये आणि एक नवीन प्रकारची प्रजात बनते, यालाच आपण इव्होल्युशन असं म्हणत असतो. काय म्हणतो बेटा? इव्होल्युशन. क्लिअर? सो इव्होल्युशन इट इज नथिंग बट, बघा, इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल प्रोसेस. नीट लक्षात घ्या, मी काय लिहितोय? ग्रॅज्युअल प्रोसेस. ग्रॅज्युअल प्रोसेस म्हणजे सातत्यानं आणि हळूवार होणारे प्रोसेस. ग्रॅज्युअल प्रोसेस अँड कंटिन्युअस प्रोसेस त्याला आपण म्हणू शकतो. इन विच काय होतं त्या प्रोसेसमध्ये? इन विच देअर इज, काय होतं बेटा? देअर इज फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे बनणे. काय बनतं? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. आलं लक्षात आलंय का? न्यू स्पेसीज. हळूवारपणे DNAमध्ये बदल होत जातो आणि नवीन प्रजात बनते. कोणापासून? फ्रॉम ancestor species. म्हणजे काय? तर पूर्वी असणाऱ्या स्पेसीजमध्ये हळूवारपणे बदल होतो आणि नवीन प्रजात बनते. ही जी काही प्रक्रिया आहे हिलाच आपण काय म्हणतो बेटा? दिस इज नथिंग बट इव्होल्युशन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. याला आपण काय म्हणत असतो बेटा? इव्होल्युशन. क्लिअर? फाईन. यालाच आपण काय म्हणतो बेटा? इव्होल्युशन. क्लिअर? जसं तुम्ही एक्झाम्पल बघू शकता, एकदम फेमस एक्झाम्पल सांगतो मी, सगळ्यांच्या परिचयाचं आहे. मंकीज जे काही बेटा, मंकी, ह्या मंकीजमध्ये हळूवारपणे बदल झाला आणि कोण बनले? ह्युमन. याचा अर्थ नवीन प्रजात बनली. मग ही जी काही स्पेसीज आहे, ह्या स्पेसीजपासून नवीन स्पेसीज बनली. म्हणजे ह्या स्पेसीजच्या DNAमध्ये बदल झाला आणि त्या DNAमध्ये बदल झाल्यामुळं गुणधर्म बदलले आणि गुणधर्म बदलल्यामुळं नवीन प्रजात बनली, नवीन स्पेसीज बनली. ही जी काही पूर्ण प्रक्रिया आहे बेटा, यालाच तुम्ही काय म्हणणार आहात? इव्होल्युशन. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. आलं लक्षात आलं? आणि नेहमी लक्षात घ्या, इव्होल्युशनसाठी बदल कुठं घडून आणावे लागतात? तर DNAमध्ये. कारण आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये, एका जनरेशनतून नेक्स्ट जनरेशनमध्ये काय ट्रान्सफर होत असणार आहे? DNA ट्रान्सफर होत असणार आहे. नीट लक्षात घ्या, मी आणखी एकदा सांगतोय. बघा काय सांगतोय, हे पॉईंट्स तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे, तरच तुम्हाला इव्होल्युशन समजणार. कुठले पॉईंट्स? तर बघा, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच याला आपण गुणधर्म म्हणत असतो बेटा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर डिपेंड अपॉन किंवा कॅरेक्टरिस्टिक्सची जी काही माहिती असते ती कशात असते? डिपेंड अपॉन DNA. कशामध्ये माहिती असते बेटा? DNA. हा लक्षात आलं? नीट लक्षात घ्या, हा DNA आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं, ह्या DNA पासनं प्रोटीन बनणार. काय बनणार बेटा? प्रोटीन. आणि हे प्रोटीन गुणधर्म दाखवणार किंवा काय दाखवणार बेटा? कॅरेक्टर दाखवणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स दाखवणार आहे. जर DNA बदलला तर काय बदलणार? प्रोटीन बदलणार. आणि जर प्रोटीन बदललं तर काय बदलणार बेटा? काय बदलणार? कॅरेक्टरिस्टिक्स बदलणार. येतंय का? लक्षात येतंय का? म्हणजे आणि कॅरेक्टरिस्टिक जर बदलले तर काय होईल? कॅरेक्टरिस्टिक जर बदलले तर एक न्यू स्पेसीज किंवा न्यू ऑर्गॅनिझम बनणार की नाही बनणार? यस ऑर नो? एक्झॅक्टली. आलं लक्षात आलं? म्हणजे काय?
एखादा जर नवीन प्रजात बनवायची असेल तर ते काय बदलले पाहिजे, कॅरेक्टर. कॅरेक्टर बदलण्यासाठी काय बदलणं गरजेचं आहे, प्रोटीन. आणि प्रोटीन तेव्हाच बदलतील जेव्हा डीएनए बदलणार आहे. काय बदलणार आहे बेटा, डीएनए. आला लक्षात आलंय, म्हणजे इव्होल्युशन होण्यासाठी बदल डीएनए मध्ये घडून यावे लागतात. आला लक्षात आलंय, फॉर द इव्होल्युशन चेंजेस शुड ऑकर इन कुठं बदल होणं गरजेचे, चेंजेस शुड ऑकर इन, हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे बेटा, गोल्डन स्टेटमेंट आहे. चेंजेस शुड ऑकर इन डीएनए, कुठं बदल होणं गरजेचं आहे, तर डीएनए मध्ये बदल होणं गरजेचं आहे. जर डीएनए मध्ये बदल झाला तर गुणधर्म बदलतील, कॅरेक्टरिस्टिक्स बदलतील. कॅरेक्टरिस्टिक्स बदलले तर नवीन सजीव तयार होतील, नवीन प्रजाती तयार होतील. आता तुम्ही बघू शकता मंकीचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स होते. मंकीचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सगळ्यांना माहिती बेटा, फाईन. काय तर बॉडी हेअर्स आहेत त्यांच्यावर, ओके. आणखी टेल आहे, आणखी मंकीचे कॅरेक्टर बॉडी हेअर्स आहे, टेल आहे, त्यांना सेफ्टी असते, ते चार पायावर चालतात, क्वाड्रोपेडल लोकोमोशन त्याला आपण म्हणत असतो, फाईन. अंगावर पूर्ण बॉडी हेअर्स आहे. बट हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे ह्युमन्समध्ये आहेत का, नाही. ह्युमन दोन पायावर चालतो, त्याला आपण बायपेडल लोकोमोशन म्हणलं. ह्युमन्समध्ये सेफ्टी नाही आहे, ह्युमनची हाईट वाढली, ह्युमन्समध्ये जे बॉडी हेअर्स आहे याची संख्या कमी झाली. याचा अर्थ याचे गुणधर्म बदलले. म्हणजेच काय, ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या डीएनए मध्ये बदल झाला, जेणेकरून गुणधर्म बदलले आणि नवीन सजीव बनला. ह्याच प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो बेटा, इव्होल्युशन. आलं लक्षात आलंय, फाईन. नेक्स्ट बघा, ओके, ह्या गोष्टी तर आपण डिटेलमध्ये बघितल्यात, जस्ट अ मिनिट, ओके, फाईन. त्याच्यानंतर आता आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहे इव्होल्युशनकडे जाण्या अगोदर. इव्होल्युशन तुम्हाला समजलं असेल, आपण बघूया वाटलं असं. इव्होल्युशन इट इज द ग्रॅज्युअल चेंज, मी आत्ताच सांगितलं, हळूहळूपणे होणारा बदल आहे. बघा मी काय सांगतोय, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये किंवा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हळूहळूपणे इव्होल्युशन कंटिन्यू चालू असणार आहे. इव्होल्युशन कधी स्टॉप होत नसणार आहे. क्लिअर बेटा, इट इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजे हे असं नाही आहे की एवढ्या फास्ट प्रोसेस होती का, इव्होल्युशनची ही फास्ट प्रोसिजर नसते. एका स्पेसिसपासून नवीन स्पेसिस बनत असते, जसं मंकीजपासून ह्युमन बनले. बट हे एक दोन वर्षात बनले का, नाही, याला लॅक्स ऑफ इयर लागले बेटा, हे समजून घ्या. बघा, दिस व्हेरी स्लो गोईंग प्रोसिजर थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इट इज अचीव्ड. म्हणजे याच्यामध्ये नवीन सजीव बनत असतो. बघा ऑल दिस स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट रेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट्स. बघा डीएनए मध्ये तर बदल होतच असतात, बट सराउंडिंगच्या एन्व्हायरमेंटमध्ये पण बदल होत असतो. अलग लक्षात आलं का, स्टार्स अँड प्लॅनेट्स इन स्पेसेस टू द बायोस्फेअर प्रेझेंट ऑन दी अर्थ. अलग लक्षात आलंय, फाईन. शुड बी इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन, कारण जे काही सराउंडिंगला बदल होतो, अलग लक्षात आलंय, तो जो काही आपल्या पर्यावरणामध्ये सराउंडिंगमध्ये जो काही बदल होत असतो त्याचा परिणाम सजीवावर होत असतो, त्या इव्होल्युशनवर होत असतो. म्हणून जे काही सराउंडिंगला बदल होत असतात ते पण लक्षात घेणं अतिशय गरजेचे असतात. अलग लक्षात आलं का, डीएनएमध्ये बदल होणं गरजेचं आहे इव्होल्युशनसाठी, बट सराउंडिंगमध्ये, लक्षात आलं, आपण ज्या पर्यावरणात राहतो तिथं आजूबाजूला काय बदल होत असतात, लक्षात आलंय, ते बदलही अतिशय महत्वाचे असतात. कशासाठी, तर उत्क्रांती होण्यासाठी. लक्षात आलंय, वाटलं असं एखादा आणखी महत्वाचा गोल्डन स्टेटमेंट आपण इथं ऍड करू शकतो. बघा, चेंजेस विदिन द इन्व्हायरमेंट आर ऑल्सो इम्पॉर्टंट. अलग लक्षात आलंय का, आर ऑल्सो इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. क्लिअर बेटा, फाईन, हे समजतंय. हे तीन अतिशय महत्वाचे पॉइंट आपण बघितले, क्लिअर, फाईन. बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस मी आता सांगितलं, इन द स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज रिस्पॉन्स टू नॅचरल चेंजेस इज कॉल्ड एज व्हॉट, इव्होल्युशन. म्हणजे एकापूर्वी असणाऱ्या सजीवापासून हळूहळूपणे त्याच्या डीएनएमध्ये बदल होत असतात आणि नवीन प्रजात बनत असते. लक्षात आलंय, ही जी काही प्रक्रिया, याला आपण काय म्हणलं बेटा, इव्होल्युशन. त्याच्यानंतर तुम्ही एक आणखी मध्ये कन्सेप्ट बघणार आहात, नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, बघा, डीएनएमध्ये बदल होत असतात. मी तुम्हाला काय सांगितलं, इव्होल्युशन जर व्हायचं असेल, इव्होल्युशन घडून आणायचं असेल, तर बदल घडून आणावे लागतील आणि हे बदल डीएनएमध्ये घडून आणले पाहिजे.
कुठं घडून आणले पाहिजे हे बदल डीएनए मध्ये घडून आणले पाहिजे. बट डीएनए मध्ये जे काही बदल होत असतात हे नेहमी चांगलेच होतील असं नसतं. डीएनए मध्ये होऊ शकतं बदल झाले आणि तू सजीव वीक बनला, अशक्त बनला, तू मरणार आहे, निसर्गामध्ये तू जगणार आहे का? नाही. याचा अर्थ त्याच्या डीएनए मध्ये बदल झाला, त्याच्यामध्ये इव्होल्युशन झालं, बट त्याला नेचरनी सिलेक्ट केलं का? नाही. तो वीक बनला, त्याची डेथ झाली. पण जो बदल एखाद्या सजीवाला जर स्ट्रॉंग बनवत असेल, जर तो सजीव स्ट्रॉंग बनला तर तो जगणार आहे आणि त्याची पुढची पिढी येणार आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये इव्होल्युशन झालं. अलग लक्षात आलं की याचा अर्थ त्याला नेचरनी सिलेक्ट केलं. परत एकदा, इव्होल्युशन होण्यासाठी बदल घडून आणावे लागतात डीएनएमध्ये. पण डीएनएमध्ये जे बदल होतील नेहमी चांगले बदल होतील असं असतं का? तर नाही. बदल कसेही होऊ शकतात, चांगले असतील, वाईट असतील. वाईट बदल झाले तो सजीव वीक बनणार, अशक्त बनणार, त्याची डेथ होणार. याचा अर्थ नेचरने त्याला सिलेक्ट केलं का? नाही. त्याची डेथ घडून आणली, नेचरने त्याला सिलेक्ट केलं नाही. जिवंत राहण्यासाठी नेचरने त्याला, निसर्गाने सिलेक्ट केलं का? नाही. बट एखाद्या सजीवामध्ये जर चांगले बदल झाले आणि तो सजीव पूर्वीपेक्षा आणखी चांगला स्ट्रॉंग बनला तर तो जगणार आहे. याचा अर्थ त्याला नेचरने सिलेक्ट केलं. मग इव्होल्युशनमध्ये नॅचरल सिलेक्शन ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया असणार आहे. अलग लक्षात आलं का? मग इव्होल्युशन आपण काय सांगू? एका पूर्वी असणाऱ्या सजीवामध्ये हळूवार त्याच्या डीएनए मध्ये बदल होत असतो, ह्या बदलामुळे नवीन प्रजात बनत असते, नेचर त्याला सिलेक्ट करतं, त्याला नॅचरल सिलेक्शन म्हणतो आपण. आणि हे हळूवारपणे बदल होऊन नवीन प्रजात तयार होण्याची, नवीन स्पेसिस बनण्याची जी काही प्रोसिजर आहे बेटा, त्यालाच आपण काय म्हणत असतो? इव्होल्युशन. व्हॉट इट इज कॉल्ड एज इव्होल्युशन. क्लिअर? सो इथं काही क्वेश्चन दिलेले, त्याच्या आन्सर्स आपण करूया, क्वेश्चन अँड आन्सरिंग. ठीक आहे, सो वन बाय वन आपण बघूया डिटेलमध्ये, नो इश्यू. चलो फर्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टम? आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये वेस्टेजल ऑर्गन वगैरे बघूया, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल. बघा काय सांगतो मी, हे आपली सपोज फॉर एक्झाम्पल स्टमक आहे. ओ हो, चला इथं ड्रॉ करतो मी. सपोज फॉर एक्झाम्पल हे आपलं इसोफेगस आहे, फूड पाईप. त्याच्यानंतर आपलं हे स्टमक आहे. त्याच्यानंतर हे स्मॉल इंटेस्टाईन आहे. दिस इज कॉल्ड एज इसोफेगस, किंवा तुम्ही त्याला असंही स्पेलिंग लिहू शकता, इसोफेगस. इसोफेगसला आपण फूड पाईप म्हणत असतो, ज्याच्याद्वारे फूड येणार आहे. हे असणार आहे आपलं स्टमक, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर स्टमकच्या खाली जो की ट्यूब असते, दिस इज नथिंग बट स्मॉल इंटेस्टाईन. व्हॉट इट इज कॉल्ड एज स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन जिथं संपतं तिथं एक नवीन पार्ट तयार होत असतो, त्याला आपण हा असा पार्ट असतो. क्लिअर बेटा? हे जे काही पार्ट आहे याला आपण लार्ज इंटेस्टाईन म्हणू. काय म्हणू बेटा? लार्ज इंटेस्टाईन, मोठी आतडी आपली असणार आहे. क्लिअर बेटा? फाईन. डायजेशन मध्ये तुम्ही बघणार आहात, नो इशू. क्लिअर? मग नीट लक्षात घ्या, स्मॉल इंटेस्टाईन जिथं संपतं आणि लार्ज इंटेस्टाईन सुरू होतं तिथं एक पार्ट असतो, त्याला आपण अपेंडिक्स म्हणतो. काय म्हणतो बेटा? अपेंडिक्स. म्हणजे अपेंडिक्स कुठं प्रेझेंट असतो? इट इज प्रेझेंट ॲट वेअर? अपेंडिक्स, अपेंडिक्स इज ऑर्गन प्रेझेंट ॲट वेअर? इट इज प्रेझेंट, प्रेझेंट ॲट द जंक्शन. प्रेझेंट ॲट द जंक्शन. जंक्शन कसं चालेल लेकरांनो? जंक्शन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन. जंक्शन ऑफ स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाईन. आलंय का लक्षात? आलंय का? स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाईन ह्या ऑर्गनला. मग याचं फंक्शन काय? व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स? फंक्शन ऑफ अपेंडिक्स, काय फंक्शन आहे बेटा अपेंडिक्सचं? नीट लक्षात घ्या. आता आपल्या बॉडीमध्ये जो काही अपेंडिक्स आहे हा कमी फंक्शन करतो, यहोवानं खूपच कमी फंक्शन करतोय तो, येते लक्षात येत आहे. बट पूर्वी आपल्या सजीवामध्ये, नीट लक्षात घ्या, आपल्या सजीवामध्ये हा जो काही अपेंडिक्स होता हा काम करायचा, फंक्शन करायचा. मग काय फंक्शन करायचं तर नीट लक्षात घ्या. पहिलं फंक्शन बघा, इट वॉज म्हणू आपण त्याला, कारण तो पूर्वी काम करायचा, आता करत नाही. इट वॉज हेल्पिंग इन, कशामध्ये मदत करायचं? इट वॉज हेल्पिंग इन डायजेस्टिंग, डायजेशनमध्ये मदत करायचा, डायजेस्टिंग रॉ मीठ. जे काही कच्चं अन्न आपण खाल्लेलं आहे, फाईन बेटा, रॉ मीठ म्हणा किंवा रॉ फूड म्हणा, त्याला डायजेस्ट करण्यासाठी मदत करायचं. पूर्वी आपले जे काही पूर्वज होते, जेव्हा आगीचा शोध नव्हता लागला, फायरची डिस्कवरी नव्हती झाली, त्यावेळेस ते कच्चं अन्न, कच्चं मांस खायचे. बट
आता आपण शिजून खातोय, पण पूर्वी आपल्या सजीव आपल्या पूर्वजामध्ये आपल्या अँसेस्टरमध्ये हा अपेंडिक्स मदत करायचा रॉ मीटला डायजेस्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट बघा, आणखी आपण सांगू शकतो हे जे काही सेल्युलोज आपण खातो, जे काही भाजीपाला वगैरे खात असतो आपण, जे काही प्लांट असतात त्या प्लांटमध्ये जे काही सेल्स असतात त्या सेलमध्ये जे काही सेल वॉल असते, परत एकदा प्लांट जे काही असतात प्लांटचे जे काही सेल्स आहेत त्या सेलमध्ये सेल्युलोज असतो. तुम्ही बघणार आहात डिटेलमध्ये, डोंट वरी. जे काही प्लांट्स असतील बेटा, ह्या प्लांट्समध्ये ज्या काही सेल्स असतील अशा असतात सेल, ही त्यांची सेल वॉल असते. आलं की लक्षात आलं का? मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत नसेल, नो इश्यू. हे काय बेटा? प्लांट सेल. व्हॉट इट इज? प्लांट सेल. हवं तर मी इकडे येतो. दिस इज नथिंग बट व्हॉट? प्लांट सेल. प्लांट सेलची ही काय बेटा? सेल वॉल. आणि नीट लक्षात घ्या, प्लांट सेलमध्ये किंवा प्रत्येक प्लांटच्या पेशीमध्ये प्लांट सेल वॉल असते, हे लक्षात घ्या. सेल वॉल ॲनिमल सेलमध्ये नसते. आणि ही सेल वॉल बनलेली असते प्लांटमध्ये कशापासून बनते बेटा? इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. कुठल्या कंपाऊंडपासून बनलेले असते, कुठल्या केमिकलपासून बनलेले? सेल्युलोज. नीट लक्षात घ्या, ॲनिमलमध्ये आपल्यामध्ये ह्युमन्समध्ये हा जो काही सेल्युलोज आहे ह्या सेल्युलोजचं पचन होत नाही, डायजेशन होत नाही, बट ह्या अपेंडिक्समध्ये असे काही एन्झाईम्स असतात, असे काही अपेंडिक्समध्ये केमिकल असतात जे ह्या सेल्युलोजला डायजेस्ट करू शकतात. सो अपेंडिक्स हेल्प इन डायजेस्टिंग दी सेल्युलोजिक फूड. आलंय का लक्षात? आलंय का बेटा? येस ऑर नो? हे फंक्शन्स तुम्हाला लक्षात घ्यायचे, बट आत्ता हा अपेंडिक्स जो काही आहे आत्ता आपल्यामध्ये काम करत नाही, म्हणून आपण त्याची सर्जरी जरी काढून टाकली, अपेंडिसायटिसची सर्जरी होती की नाही, अपेंडिक्स झाला आपण असं म्हणत असतो, फाईन, याच्यामध्ये एक्स्ट्रा ग्रोथ होत असतंय म्हणून त्याला अपेंडिक्स म्हणतो आपण, फाईन. अपेंडिसायटिस म्हणजे ह्या अपेंडिक्सला कट करून त्याची सर्जरी आपण करतो की नाही, त्याला अपेंडिसायटिस म्हणतो आपण, फाईन. म्हणजे काढून टाकलं तरी काही फरक पडतो का आपल्याला? नाही, कारण तो आत्ता काम करतोय का? तर नाही, बट पूर्वी काम करायचं आणि पूर्वी हे काम तो करायचं. क्लिअर बेटा? फर्स्ट क्वेश्चन क्लिअर, होप सो. त्यानंतर बेटा नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट सवाल है आपके सामने, और ये रहा सवाल. आर आवर विजडम टीथ, आपली जी काही दाढ आहे अक्कल दाढ, विजडम टीथ रिअली इज युजफुल फॉर सेविंग द फूड? म्हणजे आपली जी काही विजडम टीथ आहे, आपली जी काही अक्कल दाढ, पाठीमागचे जे काही टीथ आहे, लक्षात आलंय, फाईन, त्याला आपण मोलार टीथ म्हणू. हे जे काही मोलार टीथ आहे हे पूर्वी आपल्या पूर्वजामध्ये फार कामी यायचे. का? कारण आपले पूर्वज जे काही हे कच्चं अन्न खायचे. दुसरी गोष्ट, एखादं कठीण फळ असेल तर ते तोडण्यासाठी ते दाताचा पाठीमाग दाढीचा वापर करायचे. बट आता आपण शिजलेलं अन्न खातो, लक्षात आलंय, फाईन. आपल्याकडे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आहे, एखाद्या फूडला कट करायचं असेल आपण फार जास्त दाताला ताण देतो का? नाही. त्याच्यामुळं आत्ता जर बघितलं आपण, पूर्वी काम करायचे, हो, विजडम टीथ पूर्वी फंक्शनल असायचे, बट आत्ता हे फंक्शनल, हे आत्ता फूडच्या चेविंगमध्ये फार काही जास्त मदत करत नाही, लक्षात आलंय, बट पूर्वी ते मदत करायचे. हे लक्षात घ्या, मी ही याचं आन्सर ओरली सांगितलं, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित ऐका आणि नोट डाऊन करत चला, ठीक आहे बेटा. थर्ड जो काही क्वेश्चन आहे, Why did the huge animals like dinosaurs become extinct? Dinosaur extinct का झाले? That is the question. ठीक आहे बेटा, dinosaurs extinct होण्यापाठीमागचं कारण काय? Fine, just a minute. समर आहे, समरमुळे थोडंसं टेम्परेचर हाय आहे, स्वेटिंग येणं साहजिक गोष्ट आहे. सो आपल्याला क्वेश्चन कडे लक्ष द्यायचं आहे की जे की क्वेश्चन काय होता, डायनासोर सारखे, वाय डायनासोर्स बिकेम एक्सटिंक्ट, डायनासोर नष्ट का झाले? आता बऱ्याचशा थेरीज दिलेल्या आहेत डायनासोर्स नष्ट होण्यापाठीमागं, बऱ्याचशा सायंटिस्टनी बऱ्याचशा वेगवेगळ्या थेरीज दिलेल्या आहेत, मतं मांडलेले. कारण डायनासोर ज्यावेळेस एक्सटिंक्ट झाले त्यावेळेस आपण तयार झालो नव्हतो, किंवा कुठलेही ह्युमन्स तयार झाले नव्हते, येतंय लक्षात? येत आहे, फाईन. सो नीट लक्षात घ्या, त्यावेळेस असं सांगितलं जायचं की ही अर्थ आहे, काय बेटा? अर्थ. आणि अर्थवर एक मोठा धूमकेतू, याला आपण मेटरॉइट म्हणू, मेटॅरॉइट. क्लिअर बेटा? याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? धूमकेतू. हा धूमकेतू आला, हा जोरात पृथ्वीवर आदळला, लक्षात आलंय, फाईन. आणि याच्या आदळल्यामुळं काय झालं? तर खूप जास्त हवेमध्ये धूळ वगैरे पसरले, येते लक्षात? ह्या धुळीमुळं काय झालं? तर सूर्याचे जे काही किरण आहे बरेच दिवस पृथ्वीवर पोहोचलेच नाही, एवढी मोठी धूळ तयार झाली होते, लक्षात आलंय. आणि त्याच्यामुळे काय झालं? जे काही पृथ्वीवर मोठमोठाले प्राणी होते, डायनासोर जे काही होते,
ते त्यांच्या ब्रिदिंगला प्रॉब्लेम यायला लागला, लक्षात आलं त्यांचं एकदम सफोगेशन, त्याला आपण घुसमट असं म्हणू शकतो, ती झाली. आणि कालांतराने काय झालं, त्यांची डेथ झाली. ही एक कारण दिलं जातं त्यांच्या एक्सटिंक्शनमध्ये, सगळ्यात मोठं कारण दिलं जातं की कुठंतरी मेटरॉइड एखादा धूमकेतू येऊन आदळला आणि त्याच्यामुळं डायनासोर्स नष्ट झाले. कधी कधी होऊ शकतं त्यांच्या डीएनएमध्ये बदल झाला असेल, आणि डीएनएमध्ये असा बदल झाला असेल की ते जगू शकले नाही, लक्षात आलं, किंवा बदलत्या वातावरणासोबत ते मिळतं जुळतं घेऊ शकले नाही आणि त्यांची डेथ झाली, हे त्याचं कारण असू शकतं बेटा. क्लिअर, फाईन, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला की वाय आर मेनी स्पेसीज ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्स्टिंक्ट. एक्स्टिंक्टचा मिनिंग होतो नष्ट होत आहेत, म्हणजे पूर्णपणे पृथ्वीहून काय होत आहेत, नष्ट होत आहेत. आत्ता रिसेंटली एक पाठीमागं न्यूज होती, मला असं वाटतं मी प्रिव्हियस इयरला वाचली होती. एक सिंगी गेंडा जो असतो, वन हॉर्न रायनासोर ज्याला आपण म्हणतो, रायनासोर गेंडा, तो एकच राहिला होतो पृथ्वीवर, फक्त एक होता, आणि त्याची पाठीमागच्या वर्षी डेथ झाली. मग ती जी काही एक सिंगी गेंड्याची जी काही प्रजाती ही पृथ्वीवर आता सापडते का, नाही, पूर्णपणे काय झाली, एक्स्टिंक्ट. मग तसंच वेगवेगळ्या प्राणी आणि वेगवेगळ्या पक्ष्याच्या काही जे काही प्रजाती आहे बेटा, ह्या नष्ट होत आहेत, त्याच्या पाठीमागं कारण काय, व्हॉट इज द रिझन. बघा, मी ओरली सांगतो तुम्हाला काय होतंय. नॉर्मली ह्युमन जो काही हा एक ग्रेडी प्राणी आहे, त्याला आपण मतलबी लोभी माणूस म्हणू शकतो. आपण काय करतो तर जिथं फॉरेस्ट असेल ते फॉरेस्ट कट डाऊन करतो, म्हणजे काय, जिथं प्राणी पक्ष्याची राहण्याची जागा आहे त्यांचे घरच आपण संपवतो. मग घरच जर त्यांचे संपले, त्यांचे फूड हॅबिटेट संपलं, त्यांचे राहण्याची जागा जर संपली, तर ऑब्व्हियसली त्या ॲनिमलची काय होणार आहे, डेथ होणार आहे, आणि त्याच्याचमुळे काय झालं, हे प्राणी हळूवारपणे नष्ट होत आहेत बेटा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण खूप सारी प्रगती केली आहे, ह्या प्रगतीच्या आड आपल्याला कळतच नाही आहे की आपण आपलं पर्यावरण खूप पोल्यूट करतो आहे बेटा, खूप प्रदूषण करतो आहे, लक्षात आलं. आणि ह्या प्रदूषणाचा एक वाईट इफेक्ट कोणावर होत असतो, ह्या बर्ड्सवर होत असतो, ह्या ॲनिमल्सवर होत असतो. नॉर्मली आपण सगळेच आता सेलफोन यूज करतो, ह्या सेलफोनच्या सिग्नलमुळं काय झालं, तर वेगवेगळे जे काही स्पॅरो असतील, चिमणी असेल, असे जे काही वेगवेगळे ॲनिमल्स आहे, यांची जी काही रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी ही कमी झाली. रिप्रोडक्शन जर त्यांनी नाही केलं तर पुढची पिढी बनेल का, नाही बनेल. आणि कालांतराने ते जे काही प्राणी हे नष्ट होण्याच्या मार्गावर आलेत, त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ह्युमन आहे. मनुष्य हे सगळ्या पाठीमागचं कारण आहे, लक्षात आलं. म्हणजे आपण त्यांचं हॅबिटॅट डिस्ट्रक्ट केलंय, लक्षात आलं, आपण त्यांचं राहण्याची जागा डिस्कस केली. सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लिहून घेऊ शकता, ओके, वाय बर्ड्स अँड ॲनिमल्स आर बिकमिंग एक्स्टिंक्ट, क्वेश्चन 4. त्याचं आन्सर लिहितोय मी, काय लिहितोय, ह्युमन्स हॅव डिस्ट्रॉइड, काय डिस्ट्रॉइड केलं बेटा, आपण डिस्ट्रॉइड दी हॅबिटॅट. हॅबिटॅटचा मिनिंगच काय होतो बेटा, राहण्याची जागा, एखाद्या प्राण्याच्या राहण्याची जागा, हॅबिटॅट ऑफ ॲनिमल्स. लक्षात आलंय, ॲनिमल्स अँड बर्ड्स, आपण त्याच्या राहण्याची जागा नष्ट केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ओव्हर हंटिंग म्हणजे काय, माणसाने अशा वेगवेगळ्या प्राण्याची शिकार पण केलेली आहे, लक्षात आलंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ओव्हर पोल्युशन पण आपण घडून आणत असतो, एक्सेट्रा. These are the reasons, हे सगळे कारण आहे, कशा पाठीमागचे कारण आहे, reasons behind the extinction of animals and bird. The extinction of animals and birds. Clear बेटा, fine, समजतंय. प्राण्याच्या आणि पक्ष्याच्या नष्ट होण्याच्या पाठीमागचं कारण ह्युमनच आहे, कारण आपण त्यांचे हॅबिटॅट राहण्याची जागा नष्ट केली, त्याच्यानंतर त्यांची जास्तीत जास्त शिकार केली आहे, त्याच्यानंतर पोल्युशनचा वेगळा परिणाम त्यांच्यावर झाला आहे, लक्षात आलं. हे सर्व जे काही कारण आहे, ह्या कारणामुळं वेगवेगळे ॲनिमल्स आणि वेगवेगळे जे काही प्राणी आहेत किंवा वेगवेगळे जे काही बर्ड्स आहेत हे नष्ट झालेले आहेत. क्लिअर बेटा, फाईन. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण इव्होल्युशन बघितलं. इव्होल्युशन म्हणजे काय, एका प्रजातीपासून नवीन प्रजात बनते, एका स्पेसिसपासून न्यू स्पेसिस फॉर्म होते, त्याला इव्होल्युशन म्हणलं आपण. आणि हे जे काही इव्होल्युशन होतात, मग इव्होल्युशनचे इव्हिडन्सेस जे काही असतात हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे नेक्स्ट लेक्चर तुम्ही बिलकुल मिस करायचं नाही, आणि अतिशय इंटरेस्टिंग नेक्स्ट लेक्चर होणार आहे, त्याच्यामुळे डोंट मिस इट. फाईन, सो सी यू ऑल इन नेक्स्ट लेक्चर. फाईन बेटा, चलो मिळतंय अगले लेक्चरमध्ये. चलो, फाईन, थँक्यू.